जातीचे सोप्या भाषेत कोण्याही जातीचे तुका म्हणे नाही याती सवे काम ज्याच्या मुखी नाम तुची धन्य जातीच काही सर्टिफिकेट इथं गरजेचं नाही अमृत पिले की माणूस अमर राहतो सोपं भाषा नाही अमृत नावात मधून सोपं संकर अमृत नावाची गोष्ट जगाच्या पाठीवर कुठेही उपलब्ध नाही तरी पण अमृत नाव का आलं तर अमृत हे नाव त्या ठिकाणी शिक्षणासाठी आहे जे शिक्षण घेतात ते मरत नाहीत अमर राहतात स्वर्गात स्वर्गात इंद्राकडं अमृताचं कोठार होतं ना अमृताचा हांडा नासला नासल्यावर तो शंकराकडे गेला शंकराला इंद्रानं सांगितलं आमच्याकडे अमृत आहे ज्ञान अमृत हे नासलंय त्याला शुद्ध करायचं आहे काय करावं लागलं भगवान शंकरानं सांगितलं पांडुरंगाकडे जाय म्हणले तिथे गेल्यानंतर तुझ्यावर काहीतरी उपाय सांगत तो इंद्र तसाच तो कुंभ घेऊन आला आणि पांडुरंगाकडे गेला आणि पांडुरंगाला म्हणाला अमृत आमचं नासलंय याला त्या ठिकाणी दुरुस्त करून द्या पांडुरंगानं सांगितलंय माझ्याच्यानं होणार नाही चोखा महाराजच्या इथंच आहे आणि इंद्र चोख्याच्या इथे गेला चोखा झोपडीत बसला होता चोखा झोपडीच्या बाहेर आला आणि चोखानं नजर टाकली आणि चोख्याची नजर ज्या वेळेला त्या ठिकाणी चोखोबाची नजर अमृताच्या कुंभावर पडली त्याबरोबर नासलेलं अमृत शुद्ध झालं आता याचा सांकेतिक अर्थ ही मीच झाली ही कथा झाली ही गोष्ट झाली याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे अमृत म्हणजे ज्ञान ज्ञान वाटलं तर वाढतंय अडवलं की सडतंय आणि म्हणून साधू संत काय म्हणाले फोडिले भांडार धुण्याचा हा माल वाटलं की कारण का मास्तरनं शिकलं की त्याच्याकडलं ज्ञान वाढतंय कीर्तनकाराचं ज्ञान शिकलं की वाढतंय आणि शिकवणं गेलं की थांबतंय पाण्याचा झरा उपसला की वाढतो शुद्ध राहतो आणि पाणी नव्हे उपसलं की सडतय पिण्याच्या लायकीचं राहत नाही या सगळ्या स्वर्गातल्या लोकांनी ज्ञान व्यवस्था ही न वाटता आडवून धरली होती म्हणून ती सडली होती आणि चोखोवानं वाटायला सुरुवात केली होती आणि म्हणून ती त्या ठिकाणी शुद्ध होती या अभंगाच्या पहिल्या चरणात